नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी साबुदाण्याचे अप्पे करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथं मी साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी, हे मी स्वच्छ धुवून आणि 2 तास भिजून घेतलेला आहे। इथं मी हे आलू उकडून घेतलेले आहे, आलू 3 आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि थोडं आलं खिसून घेतलेलं आहे। इथं मी एका भांड्यामध्ये हे आलू टाकून घेते सगळे। आता मी हे आलू बारीक करून घेते हाताने। आलू मी बारीक करून घेतलेले आहे। आता हे मी साबुदाणा टाकून घेते याच्यात। हिरवी मिरची टाकते, आलं टाकते, कोथिंबीर टाकते थोडा, जीरा टाकते 1/2 चम्मच, इथं मी सेवंद मीठ टाकते चवीनुसार। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथं मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे, छोटे छोटे गोळे करून घेऊ। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। असेच आपल्याला गोळे सगळे करून घ्यायचे आहे। आता मी इथं गोळे करून घेतलेले आहे सगळे। आता आपे करून घेऊ आपण। आता मी हे मी तेल टाकून घेते याच्यावर। आता मी हे याच्यात ठेवते एक एक करून सगळे। वरून पण तेल टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं। आता मी झाकण ठेवते, थोड्या वेळानं आपण पाहून घेऊ। मग आता मी झाकण काढते। आता या साईडनं मी हे परतून घेते, पहा पहा खूप छान झालेले आहे। वा खूप छान झालेले आहे। आता मी झाकण ठेवते, या साईडनं पण आपण छान भाजून घेऊ अप्पे। आता मी झाकण काढते, वा खूप छान झालेले आहे आपले अप्पे। वा दोन्ही साईडनं पण खूप छान झाले। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। साबुदाण्याचे अप्पे झालेले आहेत तयार, आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।